वळत आपण पुढच्या बातमीकडे। भाजपामध्ये पंकजा मुंडेंचे पंख कापण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत। मागील 5 वर्षांमध्ये त्यांना काम करू दिलं नाही। काल आलेल्या लोकांना चांगली पदं मिळत आहेत, त्यामुळेच पंकजा मुंडे यांची नाराजी वाढल्याचं शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितलं। पंकजा यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये त्यांनी काय करावं याचा निर्णय त्याच घेतील, याबाबत आत्ताच बोलणं योग्य होणार नाही असंही ते म्हणालेत। मात्र त्या जी भूमिका घेतील ती महत्त्वाची असेल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपल्याला वाटतं आमची भूमिका काय असण्यापेक्षा माननीय पंकजाताईंची भूमिका काही महत्वाची, समर्थक काय म्हणतायत त्यावर त्यांचं काय म्हणणं हे महत्वाचं आहे ना। त्यांनी ते कबूल केलं का किती शिवसेनेकडे कोणाकडे गेलेत का, त्यामुळे प्रीमॅच्युअर भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं। संतापाची, उद्वेगाची, दुःखाची सगळी चिड असते, सगळी अशी असतेच आणि म्हणून त्याला त्यांनी काय करावं हे पंकजादेवी स्वतः ठरवतील आणि मग त्याच्यानंतर पाहू। आदरणीय पक्षप्रमुख आहेत आमचे उद्धवजी ठाकरे, ते बघतील त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा।